अंबरनाथ शहरात 24 तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याचा परिणाम देखील आता ह्या वालधुनी नदीवर पडला आहे. मी सध्या अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराजवळ आहे आणि ह्या शिवमंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे, वालधुनी नदीवरचा जो पूल आहे, पूल संपूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. कारण की तावडीच्या डोंगरातून जे पाणी येतं आणि ते हे वालधुनी नदीला मिळतं आणि त्याचाच फटका आता या वालधुनी नदीला देखील बसला आहे. मोठा पूर ह्या ठिकाणी आलेला आहे. आपण बघू शकतात की दोन्ही साईडचा जो ब्रिज आहे, तो पूल आहे, ते पूर्ण संपूर्णपणे पाणी खाली गेला आहे. तर दुसरीकडे शिवमंदिरकडे जाणारा जो रस्ता आहे तो देखील आता अंबरनाथ नगरपालिकेने बंद करण्यात आला आहे. तर या ठिकाणी देखील आता पोलीस यंत्रणा देखील सज्ज होणार आहेत. मात्र आपण जर हा पूल बघितला, हा वालधुनी नदी बघितला, तर मोठ्या प्रमाणात नदीचं स्वरूप आल्याचं चित्र ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र गेल्या 24 तासांपासून हा मुसळधार पाऊस जर असाच राहिला तर ह्या ब्रिजवरून देखील पाणी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. मयूर जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.